नमस्कार मराठी मध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आजकाल स्वयंपाक शिकणं हे खूप जास्त काही कठीण काम नाही आहे एखादी रेसिपी जर आपल्याला बनवायची असेल तर यूट्यूबवर तसे भरपूर चॅनल्स आहेत ज्याच्यामध्ये खूप छान प्रकारे प्रत्येक रेसिपी एक्सप्लेन केली जाते एखादी रेसिपी आपण कितीही प्रमाणबद्ध फॉलो केली तरीसुद्धा ती फसते अगदी अचूक प्रमाण वापरलं तरी सुद्धा तर अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपण रोजच्या स्वयंपाकामध्ये करतो किंवा अशा काय टेक्निक्स आहेत त्याच मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर माझा हा व्हिडिओ माझ्या अशा मैत्रिणींसाठी मा डेडिकेटेड आहे ज्या आत्ता स्वयंपाक बनवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे त्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगाला हो येतील चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एखादा भात किंवा पुलाव पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये बनवण्यापेक्षा कुकरमध्ये बनवणं थोडंसं जास्त कठीण असतं कारण कुकरमध्ये जेव्हा आपण भात किंवा पुलाव बनवतो तेव्हा तो चिकट होण्याची शक्यता असते मग अशा वेळेस काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे पहिली गोष्ट म्हणजे कुकरला भात लावायच्या अगोदर तो कधीच भिजत नाही घालायचा म्हणजे तांदूळ कधीही भिजत नाही घालायचे ते डायरेक्टली धुवून आपल्याला कुकरमध्ये घालायचे आहेत दुसरी गोष्ट म्हणजे की जितके आपण तांदूळ घेतलेले आहेत त्याच्यात दीड कप पाणीच आपल्याला इथे वापरायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त पाण्याचा वापर नाही करायचा तिसरी एक गोष्ट म्हणजे की पाणी घालून झाल्यानंतर हाय फ्लेमवरती कुकरला फक्त एकच शिटी घ्यायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही भात किंवा पुलाव बनवला तर तो, तो परफेक्टच होईल आणखी एक टिप म्हणजे की जेव्हा कुकरची शिटी होते तेव्हा गॅस बंद करायचा कुकर जवळ जवळ दहा ते पंधरा मिनटं थंड होऊन द्यायचा आणि त्यानंतर मग भात हलक्या हलक्या हाताने फोर्कच्या किंवा एखाद्या उलथणाच्या सहाय्याने फ्लफ करून घ्यायचा अशाने काय होतं भात जो आहे तो मोकळा आणि सुटसुटीत होतो जर आपण तसाच भात कुकरमध्ये म्हणा किंवा एखाद्या पातेल्यामध्ये जर आपण तसंच ठेवून दिला तर तो, तो केकसारखा सेट होतो त्याच्यामुळे ही जी स्टेप आहे ती फॉलो करणं खूपच जास्त गरजेचं आहे कोणत्याही अशा रेसिपीमध्ये ज्यात आलं लसणाच्या पेस्टचा वापर केला जातो त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट ही व्यवस्थित अशी परतणं खूप जास्त गरजेचं आहे कारण ती जर व्यवस्थित परतली गेली नाही तर पूर्ण ग्रेव्हीला आलं लसणाचा कच्चा वास राहून जातो आणि त्याचसोबत ग्रेवी कडवटसुद्धा होऊ शकते आता जर समजा तुम्ही नवीनच स्वयंपाक शिकत आहात आणि तुम्हाला कळत नाही की लसणाचा वास जाईपर्यंत परतायची म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं तर त्यासाठी काय करायचं ज्यावेळेस आपण पेस्ट टाकतो थोडीशी ब्राऊन रंगाची झाली म्हणजे समजून जायचं की आपली लसणाची पेस्ट जी आहे ती व्यवस्थित अशी परतली गेलेली आहे त्याचसोबत ज्या ग्रेव्हीमध्ये आपण टोमॅटोच्या पेस्टचा वापर करतो त्यामध्ये सुद्धा टोमॅटोची पेस्ट व्यवस्थित परतणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण टोमॅटो बारीक चिरून घालतो तेव्हा ते नरम झाले म्हणजे आपल्याला कळते की टोमॅटो हे जे आहेत ते नीट शिजलेले आहेत मग आता पेस्ट व्यवस्थित परतली आहे की नाही कसं समजायचं जेव्हा आपण सुरुवातीला पेस्ट यामध्ये घालतो तेव्हा तुम्हाला असं पाणी पाणी दिसेल आणि तेलसुद्धा दिसणार नाही मग त्यानंतर झाकण देऊन तीन ते चार मिनटं ती टोमॅटोची पेस्ट शिजवायची आहे जर तुम्हाला असं वाटलं मध्ये पाण्याची गरज आहे तर तुम्ही घालू शकता आणि अशा प्रकारे जेव्हा तेल सेपरेट होतं आणि ग्रेवीचा जेव्हा कलर आपल्याला थोडासा डार्क दिसतो त्यावेळेस आपण समजायचं की आपली टोमॅटोची पेस्ट परतली गेली आहे आणि त्याच्यानंतर मग जे काही रेग्युलरचे जे मसाले आहेत ते घालून आपल्याला जी भाजी आपण बनवत आहोत किंवा जी ग्रेव्ही आपण बनवत आहोत ती बनवून तयार करून घ्यायची त्यासोबत कोणत्याही प्रकारची कडधान्याची जेव्हा आपण पातळ भाजी बनवतो त्यावेळेस आपण कडधान्य शिजवलेलं जे असं त्यातलं थोडंसं कडधान्य मिक्सरला वाटून घ्यायचं आणि त्याची पेस्ट आहे ग्रेव्हीमध्ये टाकायची याने काय होतं एक तर ग्रेव्हीला छान असा थिकनेस येतो आणि ग्रेवीची टेस्ट जी आहे ती दुपटीने वाढते जर अशी कधी ट्रिक तुम्ही ट्राय नसली केली तर ता नेक्स्ट टाईम जेव्हा कोणत्याही कडधान्याची भाजी बनवाल तेव्हा ही टिप फॉलो करा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आपण कोणत्याही प्रकारची पातळ भाजी बनवतो किंवा एखादी डाळ जर आपल्याला पातळ करायची असेल तर त्यामध्ये वरून एक्स्ट्रा पाणी घालावं लागतं तेव्हा कधीच पाणी थंड नाही घालायचं प्रत्येक वेळेस गरम पाण्याचाच वापर करायचा गरम पाण्याचा वापर का करायचा असतो पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण थंड पाणी वापरतो तेव्हा आपण टाकलेल्या मसाल्यांचा टेम्परेचर अचानक कमी होतं त्यामुळे मसाल्याची टेस्ट बिघडते आणि मसाल्याची टेस्ट बिघडली तर ग्रेव्हीलासुद्धा जास्त चांगली चव आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण थंड पाणी घालतो तेव्हा ग्रेव्हीमधला मसाला जो आहे तो वेगळा होतो आणि सेपरेट सेपरेट पाणी दिसतं त्यासोबत डाळ वगैरे पातळ करण्यासाठी जेव्हा आपण थंड पाणी घालतो तेव्हा डाळ वेगळी होते आणि पाणी वेगळं होते त्यामुळे कोणतीही ग्रेव्ही जी आहे त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करताना जेव्हा तुम्ही पाणी घालता तेव्हा आवर्जून गरम पाणीच घाला दुसरी एक टिप म्हणजे अशा प्रकारचा आपण एखाद्या मच्छीचा रसा बनवतो किंवा एखादी भाजी बनवतो त्याची ग्रेव्ही परफेक्ट शिजले की नाही कसं ओळखायचं ज्यावेळेस आपण पाणी घालतो तेव्हा तुम्हाला सुरुवातीला असा फेस दिसेल त्यानंतर झाकण द्यायचं आणि झाकण दिल्यानंतर ग्रेवी पाच ते सात मिनटं शिजवायची आणि तुम्ही पाहाल की फेस पूर्णपणे निघून गेलेला आहे एखाद्या ग्रेव्हीवरचा फेस पूर्णपणे निघून गेला म्हणजे समजायचं की ती ग्रेव्ही पूर्णपणे शिजलेली आहे कोणत्याही प्रकारचे स्टफ्ड पराठे आपण जेव्हा सुरुवातीला शिकतो तेव्हा ते, ते परफेक्टली नाही शिजत त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या अडचणी येतात पहिली गोष्ट म्हणजे पराठे फाटतात किंवा सगळी जी कि स्टफिंग आहे ती साईडला जाते आणि मध्ये फक्त पीठपीठ लागते मग पराठे बनवत असताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची नो डाऊट त्याच्यामध्ये स्किल्स तर गरजेचेच आहेत पण अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जर आपण लक्षात ठेवला तर आपले पराठे एकदम परफेक्ट बनतील त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपण शक्यतो काय करतो छोटीशी पोळी लाटतो आणि त्याच्यानंतर मग त्यामध्ये स्टफिंग भरतो कारण आपल्याला पारी बनवणं थोडंसं कठीण वाटतं तर पारी बनवण्याची सोपी पद्धत म्हणजे सुरुवातीला आपण जेव्हा चपातीसारखा असा गोळा घेतो तो कॉर्नर कॉर्नरला दाबायचा आणि मग हलक्या हलक्या हाताने तो सेंटरमध्ये प्रेस करायचा पटकन तुमच्याशी वाटीसारखी पारी बनवून तयार होईल आणि मग त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये जितकी स्टफिंग तुम्ही हँडल करू शकता तितकी भरायची आता इथे मी तुम्हाला पुरणपोळीचं उदाहरण सांगते कारण पराठे भरवण्याची क्लिप माझ्याकडून डिलीट झालेली आहे अशा पद्धतीने भरलेली स्टफिंग सगळ्या पराठ्यामध्ये इव्हनली पसरते सेंटरमध्ये पीठ आणि आजूबाजूला फक्त स्टफिंग अशी नाही राहत आणि पराठासुद्धा खूप छान बनून तयार होतो टफ पराठे बनवणं म्हणजे मल्टीटास्किंगचं काम असतं कारण एकाच वेळेस आपल्याला पराठे भाजायचे असतात लाटायचे असतात त्याचप्रमाणे ते भरायचे सुद्धा असतात मग अशा वेळेस जेव्हा आपण नवशिके असतो त्यावेळेस भरपूर गडबड होण्याची शक्यता असते मग अशा वेळेस काय करायचं पराठे आधी भरून घ्यायचे पिठांमध्ये म्हणजे त्याच्या पोळ्या तयार करून घ्यायच्या आणि त्यानंतर मग ते लाटून भाजायचे कारण एका एकदा जर अशा प्रकारे पराठ्याचे आपण गोळे स्टफ करून ठेवले का लाटून ते भाजणं जास्त कठीण नाही होत मग आपले एकाच ठिकाणी व्यवस्थित लक्ष लागतं ज्याप्रमाणे आपण चपाते करतो एका ठिकाणी लाटतो आणि दुसऱ्या ठिकाणी भाजतो त्याचप्रमाणे पराठेसुद्धा व्यवस्थित पटकन बनून तयार होतात पनीरची भाजी बनवत असताना काही वेळेस पनीर रबरासारखे कडक होतात त्याच्यामुळे ही टीप नेहमी लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही प्रकारची पनीरची भाजी बनवत असाल तर पनीर ग्रेवी शिजल्यानंतर सगळ्यात शेवटी घालायचे आणि दोन ते तीन मिनटानंतर गॅस बंद करायचा अशा पद्धतीने पनीर जर तुम्ही शिजवलं तर पनीर एकदम नरम नरम राहतील जर सुरुवातीला तुम्ही पनीर फ्राय करून घेणार असेल तर थोडेसे फ्राय करून झाल्यानंतर ते पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे जेणेकरून ते ग्रेव्हीमध्ये टाकल्यानंतर ते रबरासारखे चिवट होणार नाही मच्छी वगैरे फ्राय करत असताना काही जणं त्यामध्ये लिंबू टाकणं जास्त गरजेचं नाही समजत पण जर आपण लिंबू नाही टाकलं तर मच्छीला वसट असा वास राहून जातो त्यामुळे जेव्हा आपण मच्छी मॅरिनेट करतो त्यामध्ये मसाल्यांसोबत लिंबू सु लिंबूसुद्धा पिळून टाकायचा जेणेकरून एक तर मच्छीची टेस्टसुद्धा चांगली वाढेल आणि मच्छीला जो एक वसट वास असतो तो, तो राहणार नाही आणि अशा प्रकारे डायरेक्टली मसाला मच्छीवरनं टाकता सुरुवातीला तो मिक्स करून घ्यायचा आणि नंतर मग तो पसरवून घ्यायचा काई काई वा वा मच्छी फ्राय करत असताना काही वेळेस काय कर होतं आपण जेव्हा लोखंडी तवा वापरतो तेव्हा मच्छी तव्याला चिकटते अशा वेळेस काय करायचं तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं हाय फ्लेमवरती आणि त्यानंतर मच्छी ठेवायची अर्धा मिनिटभर एका बाजूने फ्राय करून झाल्यानंतर ती फ्लिप करायची आणि दुसऱ्या सुद्धा शिजवून घ्यायची मच्छी शिजण्यासाठी खूप जास्त वेळ नाही लागत दोन्ही बाजूने आपण तीन ते चार मिनटं जरी मच्छी शिजवली तरी ती आतून व्यवस्थित अशी शिजते कारण मच्छीसुद्धा जर आपण जास्त फ्राय केली तर ती खूप चिवट होते आणि सवेला इतकी काही चांगली लागत नाही आणि त्याचसोबत मच्छी फ्राय करत असताना झाकण देऊन कधीच शिजवायची नाही जर समजा तुम्ही त्याच्यावरती पीठ वगैरे लावलं असेल कारण मच्छी तळताना जर आपण पिठाचा वापर केला असेल आणि जर आपण झाकण दिलं तर ते पीठ शिस्त आणि चिकट होतं आणि त्यामुळे सुद्धा मच्छी तवायला चिकटते तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली एक जरी टिप तुम्हाला आवडली असेल किंवा युजफुल वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि ज्या कोणी माझ्या मैत्रिणी आहेत ज्या खूप माझ्यापेक्षा अनुभवे आहेत सुद्धा हा जर व्हिडिओ बघितला असेल तर ज्यांना कोणाला या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय